घनकचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे खरं म्हणजे घरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा घर निर्मूलन किंवा त्याची विल्हेवाट लावणं, याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि शास्त्रीय दृष्टिकोन काय असायला हवा, गडबडी कुठे होतात, आपली जबाबदारी काय आहे, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या अडचणी काय आहेत, आपण स्वतः कुटुंब म्हणून किंवा सोसायटी म्हणून हाऊसिंग कॉम्प्लेक्स म्हणून काय करू शकतो, अशा काही प्रश्नांचं ची चर्चा या प्रेझेंटेशनमध्ये PPT मध्ये आम्ही करणार आहोत. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलो न औषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्य तत्र दुर्लभ. म्हणजे असं की असं अक्षरच नाही की ज्याचा मंत्रात उपयोग केला गेला नाही, अशी मूळ किंवा औषध अशी मुळं नाहीत की जी औषधात वापरली जात नाहीत, तसंच अयोग्य अशा अशी व्यक्तीच नाही. योजक म्हणजे प्लॅनरचंच खरं दुर्भिक्ष आहे, तीच खरी अडचण आहे. तर काहीच निरुपयोगी नाही असं म्हटलं तर कचरा नावाची गोष्टच नाही, कारण निरुपयोगी असं काहीच नाही. तरी पण कचरा आहेच आणि तरी पण कचरा नेणाऱ्या गाड्या आहेतच, आणि म्हणूनच आम्ही कचऱ्यावर काम पण केलं. आणि आम्ही कचऱ्यावर काम केल्यानंतर साधारण जानेवारीमध्ये आम्ही कचऱ्याची प्रत्यक्ष हाताळणी करायला सुरुवात केली. त्याच्या आधीचे 2 महिने आम्ही आमचं पहिलं यंत्र बनवलं की जे कचऱ्यावर कचऱ्याच्या प्रोसेसिंगचं काम करू शकेल, आणि ते यंत्र आम्ही साधारण 14 जानेवारीला हाताळायला सुरुवात केली, त्यातले प्रयोग केले, गोष्टी समजवून घेतल्या. आणि साधारण 18 जुलैच्या सकाळला आलेली ही बातमी मी तुम्हाला तुमच्यासमोर ठेवली आहे की ज्याच्यात सासवड नगरपालिकेला आम्ही केलेल्या कामातून देवेंद्र फडणवीस तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन ब्रँड कॉम्पोस्ट ग्रीन ब्रँड नावाचं एक सर्टिफिकेट दिलं. तर केवळ 6 महिन्याच्या कामात आम्हाला कचऱ्याबद्दल पुष्कळ माहिती मिळाली आणि या माहितीमुळे सासवड नगरपालिकेला एक सर्टिफिकेट मिळालं की जे महाराष्ट्रातल्या फक्त 4 नगरपालिकांना त्यावेळी मिळालं होतं. 2017 ग्रीन कंपोस्ट अवॉर्ड मिळाल्यानंतर किंवा लगेचच 2018 आम्ही परत झळक जे CEO आहेत सासवड नगरपालिकेचे त्यांच्याशी आमचं परत बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण एकत्र काम करूयात. आणि त्याच्यातून आम्ही हे हायजीन बॉक्स नावाची एक नवी कल्पना संकल्पना आणली. हा सिद्धेश साकोरे म्हणून माझा जो विद्यार्थी आहे तो प्रत्यक्षात सासवडला गेला, त्यांनी तिथं बरंच काम केलं, तो हायजीन बॉक्स बनवला. बाजूचं जे चित्र आहे त्या चित्रात त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की झळक साहेब आणि सिद्धेश चित्रात उभे आहेत, निळ्या शर्टात विज्ञान आश्रमाच्या दिसतोय तो सिद्धेश आहे. आणि मग हा त्याच्यामुळे सासवड नगरपालिकेला परत एकदा दुसऱ्यांदा 2018 स्वच्छ भारतचं पश्चिम विभागाचं पहिलं पारितोषिक मिळालं आणि या पारितोषिकाची किंमत 15 करोड रुपये होती. आणि सकाळची आलेली बातमी पण मी तुम्हाला इथं बाजूला दाखवली आहे. तर आम्हाला हा विषय कळतो, तुम्ही आम्हाला विश्वास ठेवू शकता आणि आम्ही तुमच्याबरोबर काम करण्यासाठी योग्य आहोत हे तुम्हाला पटावं या एका कारणाने फक्त मी या 2 गोष्टी तुम्हाला सांगण्याचं धारिष्ट केलं आहे. तात्विक पातळीवर जरी असं मान्य केलं की कचरा नाहीये, तरीही प्रत्यक्षात कचरा आहे आणि आम्ही काम पण करतो आहोत. मग कचरा म्हणजे काय हे जरा समजून घ्यायचंय. उपयोग नसलेली गोष्ट, फेकून देण्यायोग्य गोष्ट, काहीही किंमत नसलेली गोष्ट, निरुपयोगी गोष्ट असं जे म्हणतात किंवा त्रासदायक गोष्ट असं ज्याला म्हणता येईल त्याला आपण कचरा म्हणतो. तर कचऱ्यात परत 2 भाग करता येतात, त्रासदायक कचरा आणि फारसा त्रासदायक नसलेला कचरा असा पण त्याची विभागणी करता येईल. पण तरीही आपण कचऱ्याचे आत्ता तरी 2 मुख्य भाग पाहूयात, एक जैविक कचरा आणि दुसरा अजैविक कचरा. म्हणजे आता मराठीत सांगितलं की थोडंसं अवघडच वाटतं हे सगळं, तर याला आपण असं म्हणूयात ऑर्गॅनिक वेस्ट आणि इनऑर्गॅनिक वेस्ट. तर त्यातला ऑर्गॅनिक वेस्टचे परत 2 भाग होणार आहेत आणि इनऑर्गॅनिक वेस्टमध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. त्यात धातू येतो किंवा धातूचे ची संयुग येतात, मुख्यत्वे धातूच्या ऑक्साईड्स येतात, बांधकामातलं उरलेलं सामान येतं, काच किंवा चिनी मातीची भांडी येतात, फुटलेली बेसिन्स आणि असा सगळ्या गोष्टी येतात. तर तो अजैविक कचरा. आणि त्या अजैविक कचऱ्याबद्दल आपण आज काही खूप बोलणार नाही आहोत, पण जैविक कचऱ्याबद्दल किंवा सेंद्रिय कचऱ्याबद्दल आपण पुष्कळ सारं बोलणार आहोत. म्हणून त्याच्या 2 भागांमध्ये आपण परत जाऊयात, त्याचे 2 भाग करूयात. एक ओला जैविक कचरा आणि कोरडा जैविक कचरा. तर ओल्या जैविक कचऱ्यात उरलेलं अन्न म्हणजे खाऊन शिळं राहिलेलं अन्न किंवा ताटातलं उरलेलं अन्न, शेतातलं आणि बागेतला राहिलेला ओला भाग,
आणि ओला काडी कचरा, आता ओला काडी कचरा जेव्हा असं मी म्हणतो तेव्हा झाडाची पानं जेव्हा नुकतीच वरून पडून खाली पडतात, झाडावरून पडून खाली पडतात, तेव्हा ती ओलसर असतात, ती काही कोरडी नसतात. हा सगळा झाला ओला कचरा. कोरड्या कचऱ्यामध्ये कागद येतो खराब झालेल्या, चाललेला काडी कचरा येतो, खराब झालेलं प्लायवूड येतं, लाकडाचे तुकडे येतात किंवा फर्निचर, असं पण सगळं येतं. तर हा सगळा कोरडा कचरा. सोपे उपाय आहेत कचऱ्याचं कसं व्यवस्थापन करायचे याचे, आणि त्याचे काही अवघड परिणाम पण आहेत. म्हणजे सरळ आपल्याला उपसलेला कचरा उचलायचा आणि घराबाहेर फेकून द्यायचा, कचरा कुंडीत टाकायचा. आणखीन सोपा उपाय, रस्त्यावरच फेकून द्यायचा, कचरा कुंडीपर्यंत तरी कशाला जायचं. मग तो नगरपालिकेने एकत्र करावा आणि डम्प ग्राउंडवर नेऊन टाकावा. मग त्याचं पुढे काय होईल ते निसर्ग पाहिल, आणि तो निसर्ग परत आम्हाला येऊन थोडासा त्रास देईल तर तो आम्ही सहन करावा. आणखीन एक साधा उपाय वाटतो लोकांना, असं वाटतं की हा पटकन आहे, सोपा आहे आणि हा चांगला आहे, म्हणजे पेटवून द्यायचा तो कचरा. म्हणजे आम्हाला दिसत नाही, हवेत जातो, म्हणजे जमिनीवरचा घन कचरा वायुरूप कचऱ्यात रूपांतरित होतो किंवा वायुरूप गोष्टींमध्ये रूपांतरित होतो. परिणाम काय होतात ते लिहिले आहेत उजव्या बाजूला. वस्त्या आणि रस्ते अस्वच्छ दिसतात, दुर्गंधी पसरते, रोगराई पसरते, पाण्याचं प्रदूषण होतं, हवेतला कार्बन डायऑक्साइड वाढतो. आणि मी थोडंसं बोलणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये हवेतला कार्बन डायऑक्साइड वाढल्यामुळे काय काय परिणाम होतात आणि हवामानातले बदल कसे होतात याचे बद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये थोडंसं बोलीन. पण ही हे काही योग्य उपाय नाही आहेत. योग्य उपाय आहे कचऱ्यापासून आम्ही खत बनवणं, आणि त्याच्यासाठी आम्ही काम केलं आहे, त्याच्यासाठी आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर हा एकत्रितपणे करायचं काम आहे मला वाटतं, आणि म्हणून हे प्रेझेंटेशन तुमच्याकडे पाठवलेलं आहे. हवेतला कार्बन डायऑक्साइड वाढला तर काय काय होईल? तर असं आम्ही म्हणतो की हवेतला कार्बन डायऑक्साइड वाढला की पृथ्वीचं तापमान वाढतंय, आणि गेल्या काही वर्षात ते वाढतच आहे. खूप लांब जायला नको. औद्योगिक क्रांती 1700-1700 शतकात झाली, आणि तिथून पुढे मोठ्या प्रमाणावर जमिनीत अडकलेला कार्बन आम्ही जाळून त्याच्यापासून ऊर्जा बनवायला सुरुवात केली, आणि त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड हवेत यायला लागला. आणि तेव्हा तर कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण, म्हणजे आम्ही त्याला प्री इंडस्ट्रीयल एरिया म्हणतो, तर औद्योगिक क्रांतीपूर्वी हवेत 280 PPM एवढा कार्बन डायऑक्साइड होता. आता तो 400 PPM च्या जवळ गेलाय, आणि पृथ्वीचं तापमान पण त्याच्याने वाढलंय, आणि ते वाढल्यामुळे बर्फ वितळायला लागले, सगळीकडेच वितळेल, ते उत्तर ध्रुवावर वितळेल, दक्षिण ध्रुवावर वितळेल, हिमालयावर वितळेल. आणि हिमालयावर वितळणाऱ्या बर्फाचा आम्हाला खास परिणाम मिळणार आहे, कारण हिमालयाचं बर्फ वितळायला लागलं की गंगेला मोठे पूर येतील, आणि पुष्कळ मोठा आमचा जो उत्तर भारताचा सलग गंगेचं खोरं आहे त्यात मोठे उत्पात होतील. दुसरा महत्वाची गोष्ट अशी घडेल की गंगेचं जे पाणी किंवा आमच्याकडे पडणाऱ्या पावसाचे जे प्रचंड पाऊस पडतो हिमालयात, आणि तो पाऊस काही काळ तरी हिमालयातच अडकवून ठेवला जातो बर्फाच्या स्वरूपात, आणि मग तो उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हळूहळू गंगेत किंवा हिमालयातून खाली येणाऱ्या नद्यांमधून येतो, आणि आम्हाला पाण्याचा पुरवठा, उन्हाळी पाण्याचा पण पुरवठा होतो. हा सगळा पुरवठा थांबू शकेल आणि आमचं सगळं, म्हणजे पावसाळ्यात आम्हाला फारशी शेती करता येणार नाही कारण जमीन पाण्याखाली जाईल, आणि उन्हाळ्यात फारशी शेती करता येणार नाही कारण पाणीच नसेल. अशा परिस्थितीत आम्ही जाऊ आणि आमच्यावर, म्हणजे भारतीयांवर त्याचा प्रचंड परिणाम होईल. मुंबई आणि शांघाई सारखी शहरं पाण्याखाली जातील, कदाचित लंडनही पाण्याखाली जाईल, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो लंडन, मुंबई आणि शांघाई पाण्याखाली जाणार नाही. तिथली माणसं श्रीमंत आहेत, ती मोठ्या मोठ्या भिंती बांधतील, निसर्गाला अडवतील. अलिबाग पाण्याखाली जाईल, मुरुड पाण्याखाली जाईल. मोसमी मावसावर त्याचा चांगला परिणाम होईल. मोसमी पावसाचे जे चक्र आहे ते बदलेल, आणि ते बदलल्यामुळे परत एकदा भारतीय उपखंडातली शेती खूपच अडचणीत येऊ शकते, आणि ती खूप अडचणीत आली तर त्याचा आमच्यावर, म्हणजे जगातल्या 1/5 लोकसंख्येवर खूप वाईट परिणाम घडू शकतो. भीतीदायक आहे चित्र, आणि अंदाजच नाही आपल्याला या गोष्टी खरंच घडणार आहेत त्याच्या. आपल्याला असं वाटतं की असं काही घडणारच नाहीये. हे काहीतरी उगाच एक भयपट तयार करून तुमच्या समोर ठेवायचा उद्योग मी करतोय असं वाटू शकतं, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि मला त्याची खात्री झाली आहे की हे सगळं घडणार आहे आणि हे सगळं आम्ही रोज घडवतोय. मग हे जर टाळायचं असेल तर काय करता येईल? तर टाळायचं असेल तर आम्हाला आमच्या कचऱ्याचं खत बनवता येईल. कसं बनवायचं खत? काय लागतं खत बनवण्यासाठी? काय गोष्टी असतात खत बनवण्यासाठी आवश्यक, त्या थोड्या बघूयात आपण. एक म्हणजे योग्य प्रकारचे जीवाणू लागतात. दोन प्रकारचे जीवाणू असतात, जे
प्राणवायूसह म्हणजे ऑक्सिजनसह जगतात आणि दुसरे प्राणवायूशिवाय म्हणजे ऑक्सिजनशिवाय जगतात. तर जेव्हा एखादी गोष्ट अनारोबिक म्हणजे हवेशिवाय किंवा ऑक्सिजनशिवाय किंवा प्राणवायूशिवाय होते तेव्हा त्याच्यातून वास सुटतो आणि त्याच प्रकारचे जीवाणू साधारणपणे रोगराई पसरवतात. तर मग रोगराई पसरवणारे जीवाणू जर टाळायचे असतील तर भरपूर ऑक्सिजन असलेल्या स्थितीत आमचा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं विघटन झालं पाहिजे आणि ते विघटन होऊन आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट जीवाणूंच्या वाढीसाठी जिथं जीवन आहे ती त्या जीवन या शब्दाचाच दुसरा अर्थ आहे पाणी. तर जिथं पाणी आहे तिथं जीवन आहे. तर पाणी असल्याशिवाय काही हे जमणार नाही. कमी पाण्यात किंवा बिन पाण्याचा पाणी खूप कमी असलेल्या ठिकाणात जीवाणू वाढणारच नाहीत. म्हणजे पाण्याची गरज आहे, हवेची जरूर आहे. कमी हवा असली तर जीवाणू वाढतील पण मग ते जीवाणू वास तयार करतील, ते जीवाणू रोगराई पसरवतील. तसे जीवाणू आम्हाला नको आहेत म्हणून आम्हाला हवा पण हवी आहे. म्हणजे पाणी पण हवं आहे आणि हवा पण हवी आहे. खरं म्हणजे पाणी आणि हवेचं योग्य संतुलन हवं आहे. असं संतुलन जर आम्हाला जमवता आलं तर योग्य प्रकारे कचऱ्याचं विघटन होतं आणि मग त्याच्यातून योग्य असं खत तयार होतं. आणखीन एक गोष्ट जी सहज लक्षात येत नाही, आम्ही अभ्यास करायला लागल्यावर आमच्या लक्षात यायला लागली की कचऱ्यात हिरव्या आणि पिवळ्याचं मिश्रण लागतं. म्हणजे काय? म्हणजे अशा गोष्टी की ज्यात खूप नायट्रोजन आहे, अशा गोष्टी ज्यात खूप प्रथिन आहेत अशा गोष्टी म्हणतो हिरवं आणि ज्यात प्रथिन कमी आहेत त्याला आम्ही म्हणतो पिवळा. तर म्हणजे झाडाचं पान जेव्हा झाडावर असतं ना तेव्हा ते हिरवं असतं आणि त्यात प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं. ते जेव्हा झाड सोडून देतं ना तेव्हा झाड त्याच्यातला नायट्रोजन काढून घेतं, त्यातली प्रथिनं काढून घेतं आणि मग उरलेलं जे असतं ना जे झाड सोडून देतं त्याच्यात साधारणपणे प्रथिनं नसतात, ते पिवळं असतं. झाड जेव्हा बी सोडतं तेव्हा ते बी सोडण्याची प्रक्रियाच परत एकदा जन्माला येण्यासाठी असते. तर बी किंवा फळ सोडून उरलेला भाग जे झाड सोडून देतं, मला नकोय म्हणून सोडून देतं, म्हणजे झाडासाठी जो कचरा असतो तो कचरा पिवळा असतो आणि त्यात प्रथिनं कमी असतात आणि उरलेलं. तर हिरवं आणि पिवळं एकमेकात जर व्यवस्थित मिसळलं गेलं तरच विघटनाची प्रक्रिया चांगली होते. आणि या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग त्या कशा करायच्या ते पण पुढे पाहायचं. फार वेळ घालवणार नाहीये मी या स्लाइडवर की याच्यामुळे हे काय घडतं म्हणून, कारण फायदा म्हणून या गोष्टीकडे आपण पाहावं, कारण आपण काही शेतकरी नाही, आपल्याला कचरा ही समस्या आहे. तर आपण फायद्याचा फार विचार करूयात नको, पण तरी पटकन सांगतो काय काय होतं ते. जमिनीतलं कार्बनचं प्रमाण म्हणजे ज्याला सेंद्रिय कर्व म्हणतात तो वाढतो. त्याच्यामुळे जमिनी जीवाणू वाढतात. जमिनीतले जीवाणू वाढले की ते अनेक गोष्टी झाडांना किंवा पिकाला मिळवून देतात आणि त्या मिळवून दिल्यामुळे रासायनिक खतांचं प्रमाण कमी लागतं. नत्राचा पुरवठा होतो, फॉस्फरसचा पुरवठा होतो, हेच मी तुम्हाला आधीच्या वाक्यात पण सांगितलं. आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्याच्यामुळे सतत परत परत पाणी द्यावं लागत नाही आणि कमी पाण्यात शेती करता येते. आधीच्या दोन स्लाईडवर मी जे बोललो तेच खरं, म्हणजे इथे मी परत बोलतोय, पुनरुत्ती करतो याला. कारण की निश्चितपणाने कृती काय करायची याच्याबद्दल इथं आपण थोडंसं बोलणार आहोत. तर वास काय येतो आणि वास येणं हे खत बिघडलं असंच लक्षण असतं आणि आम्हाला तो नको असतो. कारण त्याने दुर्गंधी पसरते आणि त्याच्यामुळे रोगराई पण पसरते. तर वास येण्याची कारणं काय असतात? तर हवेची कमतरता, अधिक पाणी. अधिक हवा झाली की पाणी कमी, अधिक पाणी झालं की हवा कमी पडतेच. आणि मग अधिक पाणी झालं आणि हवा कमी पडली की अयोग्य जीवाणू, ज्याला मी मग अगदी सुरुवातीला अनारोबिक बॅक्टेरिया म्हणालो, ते वाढतात आणि मग वास यायला सुरुवात होते. उपाय काय करायचे? सोपे उपाय आहेत. कचरा हलवायचा, हललं की त्यात हवा जाईल आणि हवा गेली की वास कमी होईल. कोरडा कचरा किंवा भुसा मिळायचा म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करायचं. जुना कचरा जो असेल किंवा जुनं खत जे असेल ते कोरडं असेल तर तेही मिसळलेलं चालतं, भुसा मिसळलेला चालतो. किंवा मगाशी बोलताना आपण पिवळा भाग म्हणालो, तर तो पिवळा भाग पुष्कळदा लवकर सुकतो. सुकलेली पानं असतात, शिशिरात झालेली पानगळ असते, ती पानगळ साठवून त्याचा भुसा करून ठेवला किंवा ती पानगळ तशीच्या तशी वापरली तरी पण आपल्याला ते करता येतं. या सगळ्या गोष्टी, या दोन्ही गोष्टी करून नाही जमलं तरच विरजण बदलायचं, म्हणजे जीवाणूंचं मिश्रणच बदलून टाकायचं. फार वेळा बदलायला लागत नाही, आमचा असा अनुभव आहे की ते बदलायला लागत नाही. परत एकदा ते विकत आणावं लागत नाही, ते तुमच्याकडे असतंच कुठेतरी. विज्ञानाश्रम ते विकतो तुम्हाला हवं असेल तरच, पण तो काही योग्य पद्धत नाहीये. तर योग्य पद्धत अशी आहे की तुमच्या घरात ताकाचं जे वरचं पाणी असतं ते मारायचं. मोठ्या प्रमाणात करत असाल, सोसायटीत करत असाल, घरात करत नसाल तर ते मोठ्या प्रमाणात लागतं, एवढं ताकाचं पाणी कुठून आणायचा प्रश्न पडतो. त्या परिस्थितीत मग ते बाजारात विकत मिळतं, दोन तीन इतरही संस्था आहेत विकत देणाऱ्या. पण भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरनी डेव्हलप केलेलं, काळेसरांनी बनवलेलं एक कल्चर खूप छान आहे, विरजण खूप चांगलं आहे. ते विरजण आम्ही तुम्हाला देऊ शकू, फार किंमत नसते आणि क्वचित लागतं.
आतापर्यंत आपण त्यातलं विज्ञान किंवा शास्त्र समजून घेतलं. आता विज्ञानाश्रमाने तयार केलेलं अक्षय कचरा खाणारी कचरा कुंडी कसं काम करते आणि ते काय काय आहे ते आपण समजून घेऊया. चित्र दिसतच आहे तुम्हाला उजव्या हाताला वर बाजूला. चार सहा माणसां चार किंवा सहा माणसांसाठी हे ही कचरा कुंडी आहे आणि खास शहरी घरांचा विचार करूनच बनवलेली आहे. शीट मेटलची बनवली आहे. पंच मेश किंवा पंचची जाळी पण आहे म्हणजे मग भरपूर हवा जाऊ शकेल आणि मग अशी आपण जे बोललो हवा आणि पाण्याचं मिश्रण योग्य प्रमाण ते पण होईल. गंजविरोधी विलेपनाने लिंपलेली आहे. खूप अवघड मराठी आहे. साध्या मराठीत सांगायचं तर फायबर ग्लास कोटिंग आहे. वापरायला सोपी आहे आणि सतत महिनाभर कचरा खाते. म्हणजे महिनाभर तिच्यात तुम्ही कचरा टाकून टाकत राहिला तरी त्यातून बाहेर काही येत नाही. वैशिष्ट्य सांगायची झाली तर ती षटकोनी आकाराची आहे. आकार अगदी आटोपशीर आहे. घरातल्या सिंक खाली म्हणजे किचन मधल्या बेसिनच्या खाली ठेवता येतो. वर एक सरकता दरवाजा आहे म्हणजे मग ते त्याच आकारात ती छान बसते. हे अक्षय कंपोस्टर हे यात आपण कचरा आणि वीजण एकत्र करतो आणि मग ते खत बनवणारे छान यंत्रच आहे. आता इथं तुम्हाला अक्षयच दिसतंय मधल्या फोटोमध्ये. अक्षयनी बजवलेली ती अक्षय कचरा कुंडी तुम्हाला सगळ्यात डाव्या बाजूला दिसतीये. मधल्या चित्रात अक्षय स्वतःच ती कचरा कुंडी एका ग्राहकाला देतोय आणि उजव्या बाजूच्या चित्रात आम्ही 50 अशा कचरा कुंड्या बनवल्या किंवा कंपोस्टर बनवले. कंपोस्टर बनवले म्हटलं की जरा छान वाटतं, काहीतरी मोठं काम केल्यासारखं वाटतं. कचरा कुंड्या बनवल्या म्हणजे मग काहीतरी पण ठीक आहे, कचरा कुंडीच आहे ती. अशा बनवल्या आणि त्या आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे दिल्या. त्याला आपण मार्केट टेस्टिंग म्हणतो. तर मार्केट ट्रायल आम्ही घेतलेली आहे आणि त्या खूप छान चालतात. खूप चांगला फीडबॅक आहे. त्याच्यातून आम्ही काही बदल केले आहेत. जर तुम्ही वापरायची ठरवली तर आणखीन सुधारित आवृत्ती आम्ही तुमच्याकडे देऊ शकतो. अक्षय कचरा कुंडी म्हणजे कचरा खाणारी कुंडी कशी वापरायची त्याची पद्धत इथे सांगितली आहे. साधी आहे पद्धत आणि मी वाचून दाखवणार आहे. अक्षय कचरा कुंडीबरोबर आलेलं वीजण तळाशी पसरायचं. स्वयंपाकघरातून आलेला ओला कचरा त्याच्यावर टाकायचा. ओला कचरा टाकल्यावर घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेनं 3-4 वेळा फिरवायचं म्हणजे कचरा चांगला एकत्र होईल आणि त्यात विरजणही चांगलं मिश्रण होईल. ही रोज टाकत जायचं. कचरा कुंडी 70% भरते म्हणजे 30 किलोपैकी साधारण 20 किलो पर्यंतचा व्हॉल्यूम भरून जातो. भरलेली दिसते, पाऊंड पर्यंत भरलेली दिसते. अशा परिस्थितीपर्यंत ते सगळं करत जायचं. 70% ती भरली की साधारण महिनाभर लागतो हे सगळं व्हायला. त्यातला एकूण कचऱ्यापैकीचा 80% कचरा म्हणजे 4 भाग कचरा काढून घ्यायचा, 1 भाग कचरा आतच ठेवायचा जमलेल्या कचऱ्यातला. तो एका खताच्या पिशवीत टाकायचा. ती खताची पिशवी जाळीची असावी की ती आपली मच्छरदाणीची जाळी असते त्याची चालेल, किंवा मग शेडनेटची जाळी असते त्याची चालेल, किंवा तारेच्या जाळीचं जाळीची पिशवी किंवा रॅक एक कुंडी बनवून घेतली तरी चालेल. आणि त्यात योग्य पाणी राहील असं बघायचं म्हणजे मग त्याच्यात पुढचं जे उद्योग पुढचं जे त्या कचऱ्याचं विघटन असतं ते होत राहतं. त्यात योग्य पाणी कसं बघायचं याची पद्धत सांगितली आहे. त्याला आम्ही मुटकुळा पद्धत म्हणतो. तर हाताची बूट मूठ अशी दाबायची आणि या दाबलेल्या मुठीत कचरा धरायचा आणि हा कचरा त्याचा असा गोळा झाला पाहिजे, मुटकुळा बनला पाहिजे. मुटकुळा बनला मुठीत तर त्याचा अर्थ कचऱ्यात पुरेसं पाणी आहे. मुटकुळाच बनला नाही तर पाणी कमी आहे आणि मुटकुळ्यातून पाण्याचे थेंब खाली पडायला लागले तर त्याचा अर्थ असा होतो की मुटकुळ्यात त्या कचऱ्यात पाणी जास्त आहे. पाणी जास्त असेल तर कोरडा भाग टाकायचा म्हणजे भुसा टाकायचा. पाणी कमी असेल तर किंवा कचरा पसरून ठेवायचा. पाणी कमी असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि असं ते भरून ठेवायचं. मग ते कधीही कुंडीत वापरता येईल. तुम्ही नाही वापरलं कुंडीत आणि तुम्हाला नसेल वापरायचं ते तसं, तर मग खाली गार्डनमध्ये नेऊन टाकायचं किंवा सोसायटीच्या एखाद्या झाडाखाली तुम्हाला आवडणाऱ्या नेऊन टाकून द्यायचं. ती माती असते चांगल्या उत्तम प्रकारचं खत असतं, झाडं ते वापरून टाकतात. ज्यांना आपली सामाजिक जबाबदारी समजते आणि ज्यांना घरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते छोटं यंत्र आहे. आम्ही 1500 रुपयापर्यंत विकलंय. 1600 रुपये 1500 रुपये आमचीच त्याची बनवण्याची किंमत होती. आता जर नवीन गोष्टी करायला सुरुवात केली तर आम्हाला असं वाटतं की ते आम्ही 1000 रुपयापर्यंत विकू शकू आणि जास्त चांगलं बनवू शकू. जशा जशी डिमांड येईल, जसं होऊ शकेल तसं आम्ही ते सगळं करणार आहोत. पण
गृहनिर्माण संस्था असतात, 20-25 घरांचा गट असतो, 100-200 घरांचा एकच संस्था असते, अशा लोकांना पण त्यांचा कचरा एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया करायची असते. अशा लोकांसाठी पण आम्ही काम केलं आणि मग त्याच्यासाठी आम्ही हा गृहनिर्माण संस्थेसाठी, सहकारी संस्थेसाठी एक यंत्र तयार केलं. हे यंत्र बरंच मोठं आहे. या यंत्रात 120 लिटरचा आकारमान आहे, म्हणजे आपलं जे जे 30 लिटरचं होतं अक्षय कंपोस्टर मध्ये ते आता 120 लिटर झालं आहे. क्षमता 35 किलो आहे, म्हणजे एकावेळी 35 किलो कचरा टाकता येतो. 35 किलो वजन टाकायचं, 35 किलो कचरा टाकायचा अशी अपेक्षा आहे. एकूण लागणारा वेळ 30 ते 40 मिनिटं असतं, म्हणजे 35 किलो कचऱ्यासाठी आपल्याला 30-35 मिनिटं लागतात. एकूण लागणारं क्षेत्रफळ, म्हणजे हे यंत्र ठेवायला लागणारं क्षेत्रफळ 3.5 फूट बाय 3.5 फुटाची छोटीशी जागा लागते. आणि याची मोटर जी आहे ती दोन्हीकडे फिरणारी 5 HP ची, सॉरी 0.5 HP ची इंडक्षन मोटार आहे. षटकोनी आकार आहे, आतून गंजरोधक वेस्टर्न लावलेलं आहे की ज्याच्यामुळे ते गंजणार नाही, फायबर ग्लासचं कोटिंग केलेलं आहे. असं सगळं आम्ही ते केलेलं आहे. वापरायचं कसं ते थोडंसं याच स्लाइडवर आपण समजून घेऊयात. तर कचरा जसा त्या छोट्या कंपोस्टर मध्ये टाकला तसं याचं मोठं झाकण आहे. या झाकणातून कचरा टाकायचा, 30 काय 35 किलो कचरा जो असेल तो टाकायचा. त्याच्यावर 30-35 किलो जे काय आपल्याकडे आहे ते कल्चर, आदल्या दिवशीचा जुना राहिलेला कचरा म्हणजेच कल्चर असतं, ते टाकायचं, मिक्स करायचं. एक दोन्ही बाजूला म्हणजे घड्याच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं दोन्ही फिरवायचं, अल्टरनेट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, 1-1 मिनिट असं फिरवत 10 मिनिटं फिरवायचं. म्हणजे 5 सायकल क्लॉकवाईज होतात, 5 सायकल अँटी क्लॉकवाईज होतात. याच्याने कचराचा कचरा आणि ते विरजण सगळं एकमेकात खूप छान मिसळतं. एकदा ते खूप छान एकमेकांमध्ये मिसळलं की ते खाली काढून घ्यायचं. फरकाचे मुद्दे लक्षात घ्या. होम कंपोस्टरमध्ये किंवा कचरा खाणाऱ्या कुंडीमध्ये आम्ही जो काय कचरा होता तो त्याच्यातच राहणार होता आणि महिनाभर त्याच्यात राहणार होता. म्हणजे एकूण 1/2 किलो कचरा आम्ही रोज टाकणार होतो. असा 30 दिवस कचरा टाकला तर आमचा 15 किलो कचरा होणार होता. आणि 15 किलो कचऱ्यासाठी आम्हाला 30 लिटरची ती कचरा कुंडी आम्ही वापरत होतो. आम्ही जर 35 किलोचा असा विचार केला तर आम्हाला खूपच मोठी कचरा कुंडी लागेल. आणि एवढी मोठी फिरणारी कचरा कुंडी किंवा अक्षय कचरा कुंडी बनवणं शक्य नव्हतं, कचरा खाणारी कुंडी बनवणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही हा फक्त मिक्सर बनवलाय, फक्त मिश्रण, म्हणजे सिमेंट मिक्सर असताना तसा हा मिक्सरच आहे म्हणानं. मग या मिक्सरमध्ये ते सगळं मिक्स होतं आणि मग ते मिक्स करून आपल्याला पुढे एका जाळीच्या भांड्यात टाकून द्यायचं. मागे जसं आपण बोललो की जाळीची पिशवी आहे, त्या पिशवीत पुढचं काम होईल, तसंच आपल्याला इथं पण ते पुढे जाळीच्या पिशवीत टाकून द्यायचंय. पुढच्या स्लाइडवर आपण ती जाळीची पिशवी कशी दिसते आणि कसं काम करते किंवा तो रॅक कसा आहे ते बघणार. आता ही खरी कचरा कुंडी आहे. म्हणजे मगाचा आपण तो मिक्सर बघितला, त्या मिक्सर मध्ये ते विरजण आणि नवा आज ताजा कचरा असं सगळं एकत्र केलं आणि ते एकत्र झालेलं मिश्रण याला 7 भाग आहेत पहा. तर या 7 भागाच्या या जाळीच्या कचरा कुंडीत टाकायचं आहे. ही सध्या जमिनीवर ठेवलेली आहे पण ही टांगती असणार आहे आणि हिला एक छान गिअर सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळे मग आम्हाला ती फिरवता येणार आहे. आणि ही जी झाकणं आहेत ना, ती एक झाकण वर आणि एक झाकण खाली असं दिलेलं आहे. म्हणजे उल्टी केल्याशिवाय दुसऱ्या बाजूला कचराच टाकता येणार नाही अशी आम्ही याच्यात सोय करतोय. अजून ही पूर्ण बनलेली नाहीये, वर्क इन प्रोग्रेस अशा स्थितीत आहे. शेवटी शेवटी समोर ग्राहक असल्याशिवाय काम करायला मजा येत नाही, तर त्याच्यामुळे आम्ही ती बनवायची थोडी थोडं मागेच पडलेलं आहे. आणि मग कोविड वगैरे असे छान छान गोष्टी पण मध्ये आल्यामुळे पण थोडं मागे राहिलंय ते काम. आणि मग याच्यात आम्ही तो कचरा टाकतो आणि मग तो कचरा टाकला की ही कचरा कुंडीचं पण वैशिष्ट्य आहे. हिचं एकूण रुंदी जर बघितली तर ती 18 इंच आहे. 18 इंचच का ठरली तर त्याची पण कारण आहे की जमिनीत हवा 9 इंच आत शिरते, कचऱ्यात पण हवा साधारण 9-10 इंच आत शिरते. तर दोन्ही बाजूनी हवा आत शिरू शकेल असं बघितलं तर 9 इंचापर्यंत हवा आत जाईल, म्हणून 18 इंच त्याची रुंदी आहे. आणि ही फिरणार का बरं आहे, तर मग आपण जेव्हा अक्षय कचरा कुंडी पाहिली तेव्हा ती रोज 4 वेळा एका दिशेने, रोज 4 वेळा दुसऱ्या दिशेने फिरणार होती. आता इथं आम्ही ती इतकी फिरवणार नाही, फक्त उलटी करणार आहोत. तर उलटी केल्यामुळे काय होतं, तर त्याच्यातलं जे पाणी असतं हळूहळू जसजसं कचऱ्याचं विघटन व्हायला लागतं तसतसं त्याच्यात पाणी बनायला लागतं, पाणी मोकळं व्हायला लागतं. पाणी बनत नाही, बनतं पण थोडंसं, पण बनतो थोडं आणि मोकळं जास्त होतं. तर ते मोकळं झालेलं पाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या दिशेला यायला लागतं आणि मग खालचा कचरा जास्त ओला होतो आणि वरचा कचरा कोरडा होत जातो आणि मधला कचरा मध्यम मार्गी राहतो. आणि मग मधल्या भागात खूप छान, ज्याला मग अगदी सुरुवातीला मी शब्द वापरला होता, ऍरोबिक डिकम्पोजिशन होतं. वरच्या बाजूला पाणी कमी पडल्यामुळे विघटनाची प्रक्रिया मंदावते आणि खालच्या बाजूला पाणी जास्त झाल्यामुळे विघटनाची प्रक्रिया चालू राहते पण ती अनारोबिक, म्हणजे ऑक्सिजनच्या शिवाय सुरू होते. आणि मग त्याच्यातून वास यायला लागतो.
आता ही जर आम्ही फक्त 180 अंशात एका दिवशी फिरवली तर काय होतं की हे वरचं पाणी परत खालच्या बाजूला जायला लागतं, म्हणजे वर खाली होते आणि खाली वर होते. ओके, अपसाइड डाऊन असं सगळं होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह बदलतो आणि मग सगळीकडे सारखं पाणी मिसळत राहतं आणि मग त्याच्यामुळे कचऱ्याच्या विघटनाचा वेग आणि विघटनासाठी लागणारे जीवाणू हे योग्य प्रकारचेच राहतात. आणि अशी ही फिरती कचरा कुंडी आम्हाला पुढे 7 दिवस वापरायची. 7 दिवसांनंतर जो काय कचरा कमी झालेला असतो ते विरजण असतं, ते परत पहिल्या दिवशीच्या नव्या कचऱ्यात टाकायचं आणि परत एकदा तिथंच सोमवारच्या रॅकमध्ये भरायचं. हळूहळू करता करता तो रॅक थोडा हरसो व्हायला लागेलच आणि मग आपण एकत्र बोलू आणि ठरवू की त्याचं पुढे काय करायचं, वापर कसा करायचा. ते साधारण मी तुम्हाला सांगितलं, आम्ही करून पाहिला. आमच्याकडे काही फिरती कचरा कुंडी नव्हती, पण आमच्याकडे मधल्या चित्रात समोर उभा राहिलेला दिसतोय तो अक्षय होता. 2 अक्षय आहेत आमच्याकडे कंपोस्टिंगवर काम करणारे. एक अक्षय फील्डवर काम करतो आणि एक अक्षयनी वर्कशॉपमध्ये काम केलं. हा जो अक्षय आहे, या अक्षयचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याला कचरा आणि कचऱ्यापासून खत आणि खतापासून झाडं हे सगळं खूप आवडतं आणि मनापासून करतो ते सगळं. तर अक्षय रोज येत होता आणि त्यात तो या एका सोसायटीत येऊन त्याने ते सगळं काम केलं. तारीख दिसतीये तुम्हाला, या तारखेला तो फोटो काढला होता. जुलैतलीच तारीख आहे मला वाटतं. आणि मग तो फोटो काढतो त्या पद्धतीने ते सगळं काम केलं आणि आम्ही ती सगळी सिस्टीम बसवली. थोडा त्रास झाला, रोज कचराकुंडी 25 किलोची 30 किलोची 40 किलोची उलटी करायची. 30 घरांचा कचरा असायचा, साधारण 12 ते 15 किलो कचरा असायचा. 12 ते 15 किलो कचरा आणि 12 ते 15 किलो जुनं कल्चर असं सगळं आम्ही एकत्र करायचो. आणि म्हणजे ते 30 किलोचं व्हायचं, रोज हाताने उलटायला लागायची, पण व्यवस्थित जमलं. आणि त्या कचऱ्यावर तो कचरा वापरून किंवा त्याच्यातून झालेलं खत वापरून पुढे शेवटच्या म्हणजे उजव्या बाजूच्या चित्रात टी शर्ट मध्ये दिसतोय विज्ञान आश्रमाच्या, तो अमोल आहे. अमोलनी ते सगळं वापरून खूप छान झाडं पण वाढवली टेरेसवर असं. आणि आता हे सगळं केल्यानंतर कुमार क्लासिक नावाच्या एका औंच्या सोसायटीने आमच्याकडून हा पहिला कंपोस्टर विकत पण घेतलाय. पहिलं काम आम्ही कुमार पद्मालयमध्ये औंलाच केलं आणि आता हे सगळं आम्ही कमर्शियलाइज करण्यासाठी पुढे बघतोय. आम्ही असं सांगत नाहीये की आम्ही एक विक्री करणारी प्रायव्हेट कंपनी आहोत, तसे आम्ही नाही आहोत. आम्ही विज्ञानाश्रम आहोत, आम्ही प्रयोग करतो आहोत. आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, एकमेकांच्या सहकार्याने एकत्र काम करायचं आहे, प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्हाला केवढ्याला पडतं, आम्हाला स्वस्त द्या, सार्वजनिक संस्थेकडे एनजीओकडे अशा मागण्या येणार नाहीत याची मला खात्री आहे. पण तरी सांगून टाकावं असं वाटलं किंवा बोलून ठेवावं असं वाटलं म्हणूनच मी फक्त बोललोय इतकंच.